रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातल्या भिरा पाटणूस इथल्या देवकुंड धबधब्यामध्ये बुडून तिघा जण बेपत्ता झालेले आहेत. संदीप सिंग, सतीधर लांबा आणि विश्वजीत कुमार अशी या बुडालेल्या पर्यटकांची नावं आहेत. पुण्यामधल्या भूमकर चौकात राहणारे पाच मित्र देवकुंड धबधबा इथं फिरण्यासाठी आले होते आणि पाण्याचा अंदाज त्यांना तिथे आला नाही आणि त्यामुळे ते बुडायला लागले. त्यामध्ये दोघे जण कसे बसे वर निघाले, मात्र तिघे जण बुडाले. स्थानिक तरुणांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरलाय. अखेर माणगाव पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांनी स्थानिक तसंच कुंडलिका राफ्टरच्या पथकाच्या मदतीनं शोधकार्य सुरू ठेवलं. रात्री उशीर झाल्यानं शोधकार्य थांबवण्यात आलं. सोमवारी सकाळी म्हणजे आता पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे. देवकुंड इथं होणाऱ्या अपघातांची आणि त्यामधल्या मृतांची संख्या लक्षात घेता पावसातले 3 महिने इथं पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती आणि याच महिन्यात ही बंदी उठवण्यात आली होती. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल, काय या घटनेविषयी आणखी कळतंय आणि आता शोधमोहीमचं काम जे राहिलं होतं रात्र असल्यामुळे काल, तर ते आता पुढे सुरू झालंय का? सुवर्ण मीरा पाटणूसचे धरण आहे, त्या धरणापासून साधारण 2.5 तास चालत जाऊन या ठिकाणी पोहोचावं लागतं. तरी सुद्धा या परिसरात इथे येणाऱ्या पर्यटकांची असेल किंवा ट्रेकर्सची असेल ती संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काल दुपारी हे जे पर्यटक खास पुण्यावरून आले होते आणि ते इथे पोहायला उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघे जण बुडाले. दोघं मात्र कसे बसे वाचलेले आहेत. इथं पोहोचायला खूप उशीर असल्यामुळे उशीर होतोय, त्याच्यामुळे त्यांना मदतकार्य पोहोचायला खूप उशीर झाला. स्थानिक तरुण तिथे पोहोचले होते परंतु या डोहात उतरणं त्यांना सुद्धा अशक्य झालं. या परिसरात जे राफ्टिंगचा जो व्यवसाय करतात हे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात इथं मदत करत असतात. त्यांनी त्यांची मदत तिथं पोहोचली परंतु खूप उशीर झाला होता रात्री आणि त्यामुळे रात्री उशिरा बचाव कार्य जे थांबवण्यात आज सकाळपासून इथं बचाव कार्य पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. अनुपमा, एक गोष्ट इथं सांगावी लागेल की इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली होती आणि त्यामुळे यंदाच्या संपूर्ण पावसाळ्यामध्ये माणगावचे ज्या प्रांताधिकारी आहेत त्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले होते आणि अगदी मागच्या आठवड्यातच ही जमावबंदी उठवल्यानंतर पुन्हा इथं आता पर्यटक आणि राफ्टर्स किंवा ट्रेकर्सचा जो भोग होता तो आता वाढलेला आहे आणि अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या कायमस्वरूपी टाळण्यासाठी प्रशासनाने इथं काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं. आज सकाळपासून पुन्हा एकदा आता इथं शोधमोहीम सुरू झालेली आहे. आपण या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.